नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा हा आदिवासी तालुका. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नेहमी संघर्ष सुरू असतो. भीषण पाणीटंचाई असलेल्या गळवट पाड्यावर पाण्याचा टँकर हा एकमेव पर्याय आहे. 600 लोकांच्या वस्तीला हे पाणी देखील पुरत नाही, त्यामुळे गावाबाहेरील विहिरीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी थेट 70 फूट खोल उतरण्याशिवाय या ठिकाणच्या नागरिक महिलांना पर्याय नसतो. पाड्यावरील अनुसया वारडे 35 येथील महिला पाणी काढण्याच्या दोरानं जीव धोक्यात घालून विहिरीमध्ये उतरते आणि आपला हंडा भरून पाणी काढते. अशा अनेक अनुसया या गावामध्ये जीव धोक्यात घालून हंडाभर पाणी काढताना दिसतात. रात्री रांगा लावून या महिला विहिरीमध्ये उतरतात आणि पिण्याचं पाणी घेऊन येतात. पाण्याची ही लढाई आपणच पहा. न्यूज रिपोर्टर तौसिफ शेख, एसएन मीडिया, नाशिक.